माझं नाव त्रिशाली प्रकाश परदेशी. मी इथे बेडेकर हॉस्पिटलमध्ये ॲक्च्युली रजिस्ट्रेशन लास्ट मंडेलाच केलं. माझी पूर्ण ट्रीटमेंट इतकी नव्हती, पण लास्ट मंडेला ट्रीटमेंट केल्यानंतर माझं 17 तारखेला डिलिव्हरी, एक मस्त क्यूटसा बेबी, मला छान बेबी गर्ल मला भेटली देवाच्या कृपेने. ॲक्च्युली त्याच्यासाठी या बेडेकर हॉस्पिटलच्या सगळ्याच टीमने, डॉक्टर्स, नर्सेस, मावशी सगळ्यांनी खूपच हेल्प केली. त्याची बरी मुलगी झाली, पण त्याच्यासाठी जी हेल्प लागते, जो एक सपोर्ट लागतो, त्याच्यासाठी बेडेकर हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफनी, डॉक्टर्सनी खूपच हेल्प केली. आणि लास्ट मोमेंटला जो डिसिजन घेतला गेला, म्हणजे इथे जे रजिस्ट्रेशन आम्ही केलं, तो एकदमच बेस्ट, एकदम फायदेशीर ठरला आमच्यासाठी. आणि त्यांच्या प्रयत्नांनी, सहकार्यांनी, आणि एस्पेशली महेश बेडेकर डॉक्टरांनी तर खूपच खूप छान गाईड केलं, हेल्प केली. खरंच छान, म्हणजे त्यांचं बोलणं वगैरे, त्याच्या त्यांचं ते डिसिजन मेकिंग, त्यांनी मला मेन्शन करावं असं वाटतं की त्यांनी मला सांगितलं की आपण नॉर्मलसाठी प्रयत्न करूया, आणि खरंचच त्यांनी वाट बघितली, खरंचच बघितली. आणि मग शेवटचा जो निर्णय त्यांनी घेतला, आम्ही पण हो म्हटला, आणि मग सी द रिझल्ट, अँड वी आर व्हेरी हॅपी. आणि फायनली फॅमिली कम्प्लीट, खूप छान. ऍक्च्युली खरंच छान. खरंच छान हॉस्पिटल, खरंच छान आहे, क्लीन, एकदम सगळा स्टाफ एकदम पोलाईट, बोलताना वगैरे सगळं व्यवस्थित आहे, सगळं छान आहे. आणि मला इथली मशीनरी, इथली टेक्नॉलॉजी वगैरे खूप आवडली, सगळी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. मी म्हणजे अगोदरचे 9 महिने जिथे होते तिथे, म्हणजे असं वाईट असं नाही म्हणायचं मला, पण तिथे मी ही अनुभवली नव्हती टेक्नॉलॉजी. आणि माझ्या पहिल्या बाळाच्या वेळेला पण मी यायचे इथे हेरंग, माझ्या मुलाचं नाव हेरंग, त्याला आनंद बेडेकर डॉक्टरांकडे घेऊन यायचं, ते पेडियाट्रिक आहे. मला माहिती होतं, पण काय राहून गेलं इथे रजिस्ट्रेशन करायचं, पण शेवटी देवाच्या कृपेने आम्ही इथे झालो. आणि खरंच छान आहे, एक गुड एक्सपिरियन्स होता, छान. आणि पुढच्या तुमच्या फ्युचरसाठी, सगळ्या गुड वर्कसाठी आम्हा तुमच्याकडून, तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा.